आज एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. गेली 30 वर्ष मी शिक्षण क्षेत्रामध्ये शिकवतो आहे, माध्यमिक शाळेतल्या मुलांना मुख्यतः शिकवतोय, आणि त्याच्यामध्ये अनेक छोटे मोठे प्रयोग मी करून पाहिले, मला अनेक प्रकारचे अनुभव आले. आणि विद्यार्थी अनुभव घेत असताना कसं शिकत जातात याचा एक किस्सा, एक गोष्ट तुम्हाला सांगतो. साधारणपणे एक 25-26 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अनिरुद्ध नावाचा एक मुलगा आहे आणि तो वर्गामध्ये खेळत होता. त्याच्या खिशामध्ये काही नाणी होती आणि त्या नाण्यांनी तो खेळत होता. आणि आपल्याला माहिती आहे की साधारण अशी ही नाणी असतात, तर हे समजा 1 रुपयाचं नाणं आहे, तो वर्गामध्ये त्या नाण्याशी खेळत होता. तर सहज मी म्हणला, अरे काय करतोयस? तर म्हणला, नाही काय नाही, छापा काटा करतोय. तो जस्ट प्लेइंग विथ हेड अँड टेल, नाणं उडवत होता आणि मग तो बघत होता की काय आलं, छापा आला का काटा आला, असं बघत होता. तर मी त्याला सहज म्हटलं की अरे किती वेळा छापा आला आणि किती वेळा काटा आला. तो शोलेमध्ये एक डायलॉग आहे की त्याच्याकडे एक नाणं असतं आणि ते नाणं उडवतो आणि हेड अँड टेल, तर त्याचं नाणं असं असतं की त्याच्यावरती दोन्ही बाजूला एकच असतं, पण प्रत्यक्ष तसं नसतं. प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला कुठेही छापा काटा करायची वेळ येते, त्यावेळेला फेअर किंवा दोन्ही बाजूला छापा आणि काटा, असं एका बाजूला छापा एका बाजूला काटा असणारी नाणी आपण वापरतो. आणि त्यामुळे नाणेफेक करताना किंवा अनेक ठिकाणी एक ऑब्जेक्टिव्हली इम्पार्शली निर्णय घ्यायचा असतो, त्यावेळेला असं नाणेफेक करण्याची ओलीसुकी करण्याची पद्धत आहे. तर तसा तो मुलगा करत होता आणि मी त्याला म्हणलं की असं तू नाणं उडवतोस, त्यावेळेला किती वेळेला हेड आणि किती वेळेला टेल आलं बरं? तर त्याला काही ते सांगता येत नव्हतं. म्हणलं, असं करूया आपण, चल एक नाणं तू 100 वेळा उडव आणि लिहून ठेव की किती वेळेला हेड येत आहे आणि किती वेळेला टेल येत आहे, किती वेळा छापा किती वेळा काटा. आणि त्याने खरोखर सिरियसली, म्हणजे त्याचा तो जनरल चाललेला खेळ आणि त्याचं एकदम कशात तरी एका लर्निंग एक्सपिरियन्समध्ये रूपांतर व्हायला लागलं. 100 वेळा केल्यावरती अर्थातच त्याला काही 50 वेळा छापा आणि 50 वेळा काटा असं आलं नाही, परंतु त्याच्या लक्षात आलं की ते आकडे फार लांबचे नव्हते, एकमेकांपासून जवळ होते. म्हणजे 53-54 वेळेला छापा आला आणि काहीतरी 47-48 वेळा काटा आला. मग त्याला म्हटलं की समजा असं करू, एक उद्या असं कर, घरी गेल्यानंतर तू एक 10-15 मिनटं बसून एक 500 वेळेला तरी छापा काटा कर आणि काय दिसतं. आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरेच्चा, 500 वेळा जर केलं तर हा आकडा आणखीन जरा जवळ येतोय 250, म्हणजे 250 वेळा छापा आणि 250 वेळा काटा. परंतु असं आयडियली 250-250 नाही आलं, परंतु जर आपण असं बघितलं की किती वेळेला, म्हणजे समजा 240 वेळेला छापा आला आणि 260 वेळेला काटा आला, तर 240/500 आणि 260/500 असं जर केलं तर जो फ्रॅक्शन येतो, जो अपूर्णांक येतो, हे दोन्ही अपूर्णांक एकमेकांच्या जवळ यायला लागतात. आणि त्यातनं त्या मुलाला कळलं की आपण जर हा नंबर ऑफ टॉस, किती वेळेला आपण नाणं उडवतो हे वाढवत गेलो, तर आपण 0.5 जवळ यायला लागतो, त्या फ्रॅक्शनच्या जवळ यायला लागतो, हे त्याच्या लक्षात आलं. मग मी त्याला असं म्हटलं की असं कर, एक नाणं उडवून तर प्रयोग करून पाहिलं, पण आपण समजा 2 नाणी घेतली, आता त्यालाही त्याच्यात मजा यायला लागलेली होती आणि त्यामुळे 2 नाणी त्याने अशी रुपयाची घेतली, 1-1 रुपयाची, आणि ती उडवली. तर आता 2 वेळेला नाणी उडवली तर काय होतं असं मी त्याला विचारल्यावरती तो म्हटला की असं आहे की दोन्ही बाजूला कदाचित काटा आला आहे, दोन्ही नाण्यांवरती काटा वर आला आहे, टेल वर आले, किंवा दोन्ही बाजूला हेड वर आलेलं आहे असं घडू शकतं, किंवा एकावरती हेड आणि एकावरती टेल आलेलं आहे असं घडू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ या नाण्याच्या वरती हेड आहे आणि या नाण्याच्या वरती टेल आहे असं होऊ शकतं, किंवा या नाण्याच्या वरती हेड आहे आणि या नाण्याच्या वरती टेल आलं असं होऊ शकतं. याचा अर्थ त्याच्या हे लक्षात आलं की 4 पॉसिबिलिटीज आहेत किंवा 4 शक्यता आहेत, हेड हेड, हेड टेल, टेल हेड किंवा टेल टेल. आणि मग मी त्याला म्हटलं की आता अशी 2-2 नाणी तू 100 वेळा उडवून बघ आणि मग काय येतं तुझा रिझल्ट, तो त्या टेबलमध्ये लिही. मग त्याला त्याच्यामध्ये मजा यायला लागली. मग तो पुढे म्हटला की मग मी 3 नाणी घेऊन करू का, हे त्याचं त्याला सुचलं. मी म्हटलं, तुला 3 नाणी जर घ्यायची झाली तर काय होईल बरं? मग तो म्हटला, 3 नाणी असली तर असं होईल की तिन्ही हेड्स आली किंवा तिन्ही टेल्स आली, किंवा असं घडलेलं असू शकेल की HHT किंवा HTH किंवा THH अशी शक्यता आहे, किंवा TTH किंवा THT आणि HTT अशी पण शक्यता आहे. म्हणजे एकूण 8 शक्यता आहेत असं त्याच्या लक्षात आलं. मी म्हटलं, ठीक आहे, पण त्यातलं HHT म्हणजे 2 हेड्स आणि 1 टेल हे 3 प्रकारे येऊ शकतं, आणि 2 टेल्स आणि 1 हेड हे 3 प्रकारे येऊ शकतं, आणि HHH म्हणजे 3 हेड्स किंवा 3 टेल्स हे 1-1 प्रकारेच येऊ शकतं. तर तो म्हणला, म्हटलं तसं टेबल कर आणि करून बघू, पुन्हा 100 वेळा केलं, 200 वेळा केलं, 300 वेळा केलं,
आणि मग त्याला एक प्रकारचा तो छंदच लागला. तो म्हटला की आता मी असं करतो, 4 नाणी 5 नाणी 6 नाणी असं घेऊन येतो आणि मी हा प्रयोग करतो. आणि मग ते अधिक इम्पार्शली कसा प्रयोग करायचा, अधिक वस्तुनिष्ठ कसा करायचा, मग ती नाणी एका डब्यात घालायची, मग तो डबा खुळखुळवायचा आणि ती नाणी खाली टाकायची आणि असं तो एक प्रायोगिक शिस्त पाळून हे सगळे प्रयोग करायला लागला. आणि त्याची जी टेबल्स आहेत आउटकमची ती त्याने लिहायला सुरुवात केली. आणि ते झाल्यानंतर त्याला कसं लक्षात आलं बघा की पहिल्या वेळेला जो जे काही फ्रॅक्शन्स येत आहेत, अपूर्णांक येत आहेत, ते म्हणजे 2 नाणी असतानाचे जे अपूर्णांक आहेत ते 0.5 किंवा 1/2 च्या जवळ येत आहेत. मग त्याच्यानंतर 3 वेळेला त्याच्या असं लक्षात आलं की ते जे फ्रॅक्शन्स येत आहेत ते फ्रॅक्शन्स हे 1/8 3/8 3/8 आणि 1/8 याच्या जवळ येत आहेत असं त्याच्या लक्षात आलं. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेला त्याने ती सगळी आकडेवारी माझ्या समोर मांडली त्यावेळेला त्यातल्या फक्त जर अंशांचा विचार करायचा असं जर ठरवलं, तसं त्याला सांगितलं, सुचवून पाहिलं की बघ बरोबर बघ हे सगळे जे अंश आहेत म्हणजे न्युमरेटर्स आहेत ते न्युमरेटर्स मांड बघू यातल्या. आणि मग त्याच्या एकदम डोक्यामध्ये प्रकाश पडला, इल्युमिनेशन ज्याला म्हणतात तसं झालं की तो म्हटलं की हे काहीतरी त्या पुस्तकात दिलेल्या पास्कल ट्रायंगल सारखं दिसतंय. आपल्याला कदाचित माहिती आहे की त्रिकोणी संख्या हा भाग ते कुठेतरी 5वी 6वी शिकलेले असतात, त्यावेळेला शिष्यवृत्तीच्या परीक्षेत वगैरे याच्यावरची गणितं विचारली जायची आणि त्या ठिकाणी हे आपल्याला दिसतंय असं लक्षात आलं. मग हळूहळू त्याच्याशी चर्चा करता करता गंमत अशी झाली की त्या अनिरुद्धने a+b(n) ज्याला पुढे आपण बायनॉमियल थिअरम म्हणून मोठेपणी आपण शिकतो ज्युनियर कॉलेजमध्ये वगैरे गेल्यावर, तर हा बायनॉमियल थिअरम हा जणू काही त्याने प्रयोग करता करता इंडक्शनने शोधून काढलेला होता की a+b(n)चं एक्सपान्शन कसं असू शकेल आणि ते त्याने मांडलं त्याच्यानंतर. तर हा त्या मुलाचा एक प्रयोग झाला, अनुभव, एक छोटा खेळ. तो काहीतरी वर्गामध्ये नाण्याशी खेळत होता आणि त्याला थोडीशी दिशा फक्त दिली, एक फॅसिलिटेट केलं आणि काही प्रश्न त्याला विचारत गेलो तर त्या मुलाने साधी नाणी वापरून आणि a+b(n)चा फॉर्म्युला, एक्सपान्शन फॉर्म्युला हा डिस्कव्हर केला. ही रिडिस्कव्हरी आहे, परंतु त्याच्या दृष्टीने मात्र तो जणू काही त्या शोधाचा जनक होता. मला असं वाटतं की ज्यावेळेला मुलांनी प्रकल्प करावेत, ओपन एंडेड काहीतरी एक्सपेरिमेंट्स करावेत असं म्हटलं जातं, त्यावेळेला गणितासारख्या विषयामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं इंडक्टिव्ह रिझनिंग हे मुलाला नकळत वापरायला शिकवून अनेक गणितातली मूलभूत तत्व ही आपल्याला शिकवता येतील असं मला सुद्धा त्यातनं कळलं. सो इट वॉज अ नॉव्हल एक्सपेरिमेंट फॉर मी ॲज अ टीचर. आणि त्यामुळे मला असं वाटलं की आज आपल्याला हा सगळा अनुभव मुद्दाम सांगावा.